बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पुढे नमते घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने आता टीकेची तोफ आहे भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे म्हणणाऱ्या भाजपने बिहारचे हे सूत्र महाराष्ट्रात वापरले नाही अशा शब्दात शिवसेनेने भाजपला डिवचले नितीश बाबू हा एकच चेहरा बिहारात आहे असे सगळ्यांनी ठरवूनच टाकले पण बिहारचे हे सूत्र भाजपने महाराष्ट्र किंवा इतरत्र वापरलं नाही नितीश कुमार एनडीए जाऊन येऊन राहिले तरी ते निष्ठावान जुने सहकारी ठरतात त्याबद्दल नितीश कुमारांच्या कौशल्याचं कौतुक करावं तितकं थोडं कसं काय जमतववा यांना हे सगळं ते रहस्यच आहे असं शिवसेनेने म्हटलंय ठाकरे सरकार हे रडणारं सरकार आहे ते काय अश्रू पुसणार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीच्या मदतीबाबत बोलण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुत्तर टिप्पणी करून आपलं अपयश झाकण्यासाठी विषय दुसरीकडे नेत होते या सरकारची ही स्ट्रॅटेजीज बनली असून चक्रीवादळ असो कोरोना असो अतिवृष्टी गारपीट असो किंवा महापूर अशा सर्व काळात कधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कधी बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तर कधी राज्यपाल आणि मुख्यमंत्री असे विविध वाद निर्माण करून जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय आता केवळ सरकारी कर्मचारी वकिलांनाच नव्हे तर मजूर कामगार विक्रेते अशा सर्वांनाच लोकल ट्रेनने प्रवास करता येईल याचा गंभीरपणे विचार करा अनेकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे लॉकडाऊन नंतर जवळपास सर्व कार्यालय सुरू होत असून नागरिकांना प्रवासाची सुविधा त्याच प्रमाणात उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे अशा सूचना हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वकिलांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी या मागणीसाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टात सांगितलं की कोविडमुळे सर्व विभागाची एकत्रित बैठक या विषयावर घेणं अजून शक्य झालेलं नाही आहे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता परत पक्षात घेणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले पक्षातून बाहेर गेलेले अनेक जण परत येऊ इच्छित आहेत त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय परंतु काहींच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय आता त्यांना पुन्हा घेणे नाही गेला तिथे सुखी राहा असे सांग स्वागत उस्मानाबादच्या बाबतीत हाच निर्णय घेतल्याचं सांगून पद्मसिंग यांच्या कुटुंबास आता राष्ट्रवादीत एंट्री नसल्याचं पवार यांनी त्यांचं नाव न घेता सांगितलंय शिवाय डॉक्टर पाटील यांचं नाव निघताच त्यांनी कोपरापासून हात देखील जोडलेत सरसकट सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा कुठल्याच परिस्थितीत शेतकरी मजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर तीव्र आंदोलन करू असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे दरम्यान शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर केलाय आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर